नमस्कार मंडळी, मी अर्चना धामोरे, परिवेक्षिका जामनेर, जिल्हा जळगाव। एकाच मायचा मध्ये आपण सर्वांचं स्वागत। आज आपण आपले 9 महिने पूर्ण झालेल्या बालकांसाठी करणार आहोत उकडलेलं अंडं। मंडळी, अंड्यामधून मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात जी मुलांच्या स्नायू वाढीसाठी आणि त्यांच्या शरीराच्या बळकटीसाठी आणि वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात। बाळाला खाऊ घालण्याआधी तसेच त्याचं जेवण बनवण्यापूर्वी आपल्याला हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हात ओले करून त्यावर साबण किंवा हँडवॉश घ्यायचा आहे आणि भरपूर फेस करायचा आहे। यानंतर एक एक हात साबणाने धुवायचा आहे। यानंतर आपल्याला उकळत्या पाण्यात 5 मिनिटे निर्जंतुक केलेल्या वाटी आणि चमच्यानेच बाळाला खाऊ घालायचं आहे। चला तर मग बघूया आजची आपली रेसिपी उकळलेलं अंडं। यासाठी आपल्याला लागणार आहे एक अंड, एक चिमूट जिरेपूड, एक चमचा तेल आणि एक चिमूट मीठ। सर्वप्रथम आपण भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे अंड उकळून घेऊया। आता आपलं हे अंड उकळून झालेलं आहे, याची साल काढून आपण हे किसनीवर बारीक करून घेऊया। आता एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून यावर ही जिरेपूड घालूया। यानंतर हे किसलेलं अंड घालून चांगलं परतून घेऊया। यानंतर यात एक चिमूट मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेऊया। अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं आहेत, तसे तेलातून स्निग्ध पदार्थ देखील मुलांना मिळतात। अशा प्रकारे हे आपलं उकडलेलं कुस्करलेलं अंड 9 महिन्याच्या मुलांसाठी खाण्यासाठी तयार आहे।